नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या दोन योजनेमध्ये काय फरक आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। खूप लोकांना या दोन योजनेमधील फरक माहीत नाही आणि त्यांचं या दोन योजनेसाठी कन्फ्युजन होत आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये या दोन्ही योजनांमधील फरक जाणून घेणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये महिन्याला किती रुपये येणार आहेत, तसेच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेसाठी कोणकोण पात्र असणार आहे आणि त्यांना महिन्याला किती रुपये येणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। प्रथम आपण जाणून घेऊ की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महिन्याला किती रुपये मिळणार आहेत। प्रत्येक महिन्याला पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये DBT मार्फत 1,500 रुपये देण्यात येणार आहेत। अशी ही रक्कम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये महिलांच्या खात्यावर येणार आहेत। यामध्ये ज्या महिला पात्र असतील त्यांना दरमहा 1,500 रुपये मिळतील। मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 6 महिने इंटर्नशिप करायची आहे आणि त्या 6 महिन्यामध्ये जे विद्यार्थी याच्यासाठी इंटर्नशिप करतील त्यांच्या बँक खात्यामध्ये विद्यावेतन DBT मार्फत दिलं जाईल। यामध्ये 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, IT आणि पदविका पास विद्यार्थ्यांना 8,000 रुपये, पदवीधर किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये असं मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। आता इथं सर्वात मोठा डिफरन्स हा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अर्ज भरल्यानंतर ज्या महिला पात्र असतील त्यांना काहीही काम न करता महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर येत राहतील। परंतु मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करायची आहे, म्हणजे ॲप्रेंटशिप करायची आहे आणि त्या ॲप्रेंटशिपचा कालावधी फक्त 6 महिने असणार आहे आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीसाठीच तुम्हाला हे पैसे दिले जातील। जर तुम्ही याच्यामध्ये इंटर्नशिप नाही केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। आता काही लोकांचा असा भ्रम आहे की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी तुम्ही अर्ज भरला आणि तुम्हाला महिन्याला 6,000, 8,000, 10,000 रुपये चालू होतील, परंतु असे नाही। तर तुम्हाला मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या योजनेअंतर्गत 6 महिन्यासाठी इंटर्नशिप म्हणजे काम करायचं आहे आणि त्या कामाच्या बदली सरकार तुम्हाला DBT मार्फत तुमच्या खात्यावर पैसे देणार आहे। हा सर्वात महत्त्वाचा असा डिफरन्स आहे। त्यानंतर या योजनेसाठी अप्लाय कोण करू शकतं, म्हणजे पात्र कोण असणार आहेत? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र असणार आहेत। तर लाडका भाऊ योजनेसाठी संकेतस्थळावर 12वी, IT पास, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाइन नोंदणी करू शकतात। उमेदवाराचं किमान वय 18 ते कमाल वय 35 असावं। उमेदवाराने किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITR, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे आणि उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। त्यानंतर या योजनेसाठी कागदपत्रे कुठली लागणार आहेत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी कागदपत्रे महिलेचे आधार कार्ड लागणार आहे, महिलेचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक पुरावा, महिलेचं आधार लिंक असलेलं बँक पासबुक, कुटुंबाचं रेशन कार्ड आणि अर्जदार म्हणजे महिलेचं हमीपत्र, एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। तर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, मार्कशीट, 10वी 12वी किंवा ITR किंवा डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन यांची तुम्हाला मार्कशीट लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे, त्याच्यानंतर फोटो प्रोफाईलसाठी आणि तुमचा रेझ्यूम तुम्हाला लागणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठं करायचा आहे, फॉर्म कुठं भरायचा आहे? तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन नारी शक्ती दूत ॲप हे प्ले स्टोरवर अवेलेबल आहे, त्याच्या अंतर्गत तुम्हाला यामधून अर्ज करायचा आहे। तर लाडका भाऊ योजनेसाठी तुम्हाला rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अर्ज केल्यानंतर तिथं जिथं वॅकन्सी असेल तिथं तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे आणि इंटर्नशिपच्या बदले तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तर असा हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा ह्या दोन योजना आहेत। त्यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये फक्त अर्ज भरायचा आहे आणि तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये सुरू होतील, परंतु लाडका भाऊ योजनेमध्ये तुम्हाला अर्ज भरल्यानंतर 6 महिन्यासाठीच फक्त ही पैसे तुमच्या खात्यावर येतील आणि त्यासाठी तुम्हाला स्वतः तिथं जाऊन काम करायचं आहे, म्हणजे इंटर्नशिप करायची आहे। असा हा मेजर डिफरन्स होता। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।